राम राम शेतकरी मित्र, शेतकरी मित्र, मी आपला शेतकरी मित्र दत्ता उदय फळे आणि तुम्ही पाहतात गावकरी आपला शेतकरी मित्र हे यूट्यूब चॅनल। तर शेतकरी मित्र, आता तुम्हाला सगळ्याला पावसाची चाहूल लागलेली आहे। तर पावसाची चाहूल लागल्यामुळे आता सगळ्या जसा पाऊस पडण्याचा आपल्याला आनंद होतो, तसं जास्त जर प्रमाणात जर पाऊस पडला तर आपले बांध असतील, वळणं असतील, हे वाहून जातं आणि त्याच्यामुळे आपल्याला त्रास पण होतोय। तर शेतकरी मित्र, आपण आपले वळणं हे जे आता वाहून चालले जास्त मोठ्या प्रमाणात, त्याचं एक कारण आहे की आपण त्या बांधावर आपलं राऊंडअप औषध आणत होतं। ग्लायफोसेट 41% असणार राऊंडअप असन, पुन्हा आणखी गेंकी नावाचं एक इफोएमसी औषध आहे ते पण असन आपण हे वापरतो। त्याच्यामुळं आपले जे गवत आहेत ते मुळी जळीसहित सगळे बुडापुस्तर जळत जातील आणि ते सगळे जळाल्यामुळं मग आपले बांध फिसूल होते तर ते पाऊस पडल्याच्यानंतर वाहून जातील। तर शेतकरी मित्रांनो, आता ते नाही करता आपल्याला कमी खर्चामध्ये ह्या काय हे इफको एमसीचं माकोटा नावाचं औषध आहे, मेट सल्फ्युरियन मिथाईल 20% असं हे ह्याच्यामध्ये घटक आहे। हे औषध आपण गावामध्ये वापरत होतो। पहा, गावातमध्ये जेवढे बी काही गवतं असतील, काँग्रेससारखं गवत असन, चील असन, काय ते बाकीचे जे उंच वाढणारे गवत आहेत हे सगळे गवतं हे मारून टाकतं आहे। फक्त ह्याने जे आपलं बांधावरचं कापेव गवत आहे जसं की आपले जनावरं खातात त्या तेच फक्त गवत राहतं आहे आणि त्याच्यामुळं एक आपला फायदा होतो आहे की आपल्या जनावरालासुद्धा खायला मिळेल आणि आपले पानसुद्धा वाहून जाणार नाही। त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो, ह्याच्यामध्ये 6-7 टक्के आवड्यात 100 रुपयामध्ये येतं आहे आणि ह्याचा आपला एकदम फायदा आहे शेतकऱ्यासाठी आणि जास्तीत जास्त तुम्ही आणायला आणू शकतात। तर शेतकरी मित्रांनो, ह्या औषधाचा वापर करा आणि आपले बांध वळण हे फुटण्यापासून वाचवा। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।